नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपल्या तुरीमध्ये खूप डुकर येत होते इकडे बघा तूर आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांनी इथे बघा असा मळा केलेला आहे शेतामध्ये बघा आता मळा केला आणि मळ्यावरती बाज घातलेली कारण की डुकर खूप येत होते तूर खाण्यासाठी तर ती तूर खाऊ नये म्हणून असा मळा केलेला आहे बघा इकडे आणि झोपण्यासाठी बाज पण त्याच्यावरती घातलेली आहे तर मी बॅक कॅमेरा दाखवतो बघा कसं केलाय बघा आता असा मळा केलेला आहे आता चार बाजूनी चारचे लाकड रवलेले आहेत आणि असं मळा करून वरती बाज घातलेली आहे बघा किती भारी आहे बघा शेतामध्ये झोपण्यासाठी वर एका माणसाला झोपता येते कारण की डुकराच्या त्रासामुळे अंगावरती डुकर येऊ शकतात त्यासाठी असा बघा इथं तूर आहे तरी पण डुकर खातात मित्रांनो बघा इकडे डुकर ऐकत नाहीत मळ्यावरून किती पण हांदे तरी पण ऐकत नाहीत पण केला शेतकऱ्यांनी प्रयत्न कारण की अ तूर थोडी दाढीपुरती पण होत नाहीत बघा आता बघा इकडं असे तूरे इतकी चांगली तूर आहे बघा किती शेंगा आहे दाब तरी पण डुकं खूप खात आहेत बघा तरी पण आडू पाडेली डुकरांनी तूररो हे सर्व खाद शेतामध्ये त्यासाठी आता मळा केला आहे जेवण जागी केले त्यासाठी रात्री जागलीवरती लवकर येऊन बसावं लागते कारण की डुकरं अंगावर येण्याच्या आंधीचा संध्याकाळ होण्याच्या आंधीची येऊन बसावं लागते मळ्यावरती नाही तर डुकरं अंगावर येऊ शकतात मित्रांनो तर त्यासाठी आपण असा मळा केला आहे बघा किती भारी दिसत आहे दयाचा मळा आणि वरती बाज घातलेली मळ्यावरती एका माणसाला झोपण्यासाठी केलाय किती सुंदर असं वातावरण आहे शेतामध्ये आणि खूप थंडी राहते मित्रांनो रात्री तरी पण म्हणजे जागलीसाठी पोटासाठी यावं लागते शेतामध्ये नाहीतर आपलं पोट आणि जगाचं पोट पण शेतकऱ्यांच्या महत्वाचं आहे त्यासाठी शेतकऱ्याला कष्ट करावंच लागतात मित्रांनो तर बघा किती सोन्यासारखं पीक आहे आणि हे डुकर सर्व नाश करीत आहे जंगली प्राणी आणि सरकार काहीच मदत देत नाही शेतकऱ्यांना अशी तूर चांगली सोन्यासारखी तूर सर्व जात आहे पाणी देऊ देऊ बेजार आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्वच माल असा वाया जात आहे कासं करावं शेतकऱ्यांनी शेती धन्यवाद मित्रांनो